नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी। शनिवारची स्वामींची सेवा, इच्छा पूर्तीसाठी नक्की करा ही सेवा। आपण गुरुवारची सेवा बघितली, शुक्रवारची बघितली, आता आपण उद्याची शनिवारची सेवा बघणार आहोत। शनिवारी ही सेवा तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकता। घरातल्या कोणत्याही सदस्याने ही सेवा केली तरी या सेवेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला, संपूर्ण घराला होत असतो। मित्रांनो, या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत। या तीन गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून, स्वामींच्या समोर बसून करायच्या आहेत। या तीन गोष्टींमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एका मंत्राचा जप एक माळ करायचा आहे। हा मंत्र स्वामींच्या अष्टनामावलीमधला मंत्र आहे। हा मंत्र काही असा आहे, श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या नामाचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक माळ जप स्वामींच्या नामाचा जप करायचा आहे, जो की आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे। हा गीतेचा 15वा अध्याय स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पवित्र पोथीमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही तो तिथून वाचू शकता। आपल्याला फक्त या तीन गोष्टी मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने करायच्या आहेत। श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या नामाचा एक माळ जप, श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप आणि गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे। मित्रांनो, रोजच्या रोज ही सेवा, पवित्र सेवा तुम्ही करा, स्वामी प्रसन्न होतील। आपल्याला ही सेवा रोज नाही करायची, ही फक्त शनिवारची सेवा आहे, रविवारची सेवा रविवारी। कारण रोजच्या रोज जर आपण अशी दिवसानुसार सेवा केली तर तिचा लाभ लगेच होतो आणि आपल्याला अनुभवसुद्धा येतात, आपल्याला त्या सेवेचे फळ देखील मिळतात। तर मित्रांनो, तुम्हीही ही सेवा करायला अजिबात विसरू नका। आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।